इकडे तुम्ही मंडळी बघू शकताय की किती छान अशी जाडी मलाई आलेली आहे ही बघा एकदम जाडी जाडी घट्ट असं आपल्या दह्याला छान मलाई आली आहे आणि हे बघा पाण्याचा अऊंच कुठेही नाही आहे छान मस्त आपलं दही सेट झालेलं आहे मंडळी सध्या ना उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना दही हे आपल्या शरीराला खूप थंडक पोचवते व त्याचबरोबर त्याचे भरपूर असे हेल्थ बेनिफिट्सही असतात तर आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये योग्य प्रकारे दही कसं लावायचं हे दाखवणार आहे मातीच्या भांड्यातल्या दहीचे खूप असे सुंदर हेल्थ बेनिफिट्सही असतात तर रामराम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे मातीच्या मडक्यातलं दही उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा तर मंडळी इकडे मटक्यात दही लावण्यासाठी ना मी इकडे अर्धा लिटर दूध घेतलाय गॅस चालू करून घेतलाय आणि बारीक ते मिडियम फ्लेम ठेवलेला आहे आता हे इकडे अमूलचं फुल फॅट क्रीम आहे आणि तुम्ही कोणतंही दूध वापरू शकतात गाईचं वापरू शकतात म्हशीचं वापरू शकतात कोणतंही दूध चालेल आणि पण ते फुल फॅट पाहिजे ठीक आहे आता हे दूध ना आपल्याला उकळवून घ्यायचं आहे मी इकडे हे बुडाचं स्टीलचं भांडं घेतलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लोखंडाची जी कढाई येते त्यातही करू शकतात फक्त त्यात करताना चमचा फिरवत राहा नाही तर खालती दूध लागण्याचे चान्सेस सा असतात यातही जर तुम्ही पातळ बुडाचं भांडं वापरणार असतील ना तर चमचा फिरवा म्हणजे दूध खालती लागत नाही इकडे हे दूध आहे ना हे मी व्यवस्थित उकळवून घेणार आहे आता हे तापात ठेवलं आहे आपण दूध तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता आपल्या दुधाला छान अशी उकळ फुटलेली आहे गॅसचा फ्लेम स्लो करून घेतला आहे टोटल एक दहा मिनटं लागली आहेत आपल्याला हे दूध उकळायला आता आपण ना एक दोन ते तीन मिनटं हे असंच या पद्धतीने दूध ठेवायचं आहे त्यामुळे मलाई छान येते आणि दुधातला पाण्याचा उंशी निघून जातो या पद्धतीने अजून एक दोन ते तीन मिनटं ठेवणार आहोत आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस आता स्लो करून घेतला आहे मी तर मंडळी इकडे हे या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं मी हे दूध उकळवून घेतलं आहे आता मी गॅस बंद केलाय आहे आणि हे दूध आपल्याला ना नॉर्मल कोमट करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त गरम असलं पाहिजे म्हणजे कोमट असलं पाहिजे त्याचं दही छान लागते आणि ते असं पाणी पाणी निघत नाही म्हणून कोमट दूध घ्यायचं आहे आपण हे आता आपण पंख्या एक पंख्याखाली किंवा असंच एक पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत ह्याचं टेम्परेचर आपण खाली करून घेणार आहोत तर म्हणजे सा इकडे एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे दूध कोमट झालं तर हे कसं कळते तर असं बोट टाकून बघायचं आपलं बोट आहे ना त्याला दूध खूप गरम नाही लागलं पाहिजे असं साधारण कोमट लागलं पाहिजे इकडे मी ना हे एक चमचा दही घेतलेला आहे हे दही हे विरजण म्हणून घेतलेलं आहे आपण आणि हे गोडं दही घ्यायचं आहे खूप जुनं किंवा आंबट दही घेऊ नका नाही तर मग नवीन जे आपण दही लावणार ना तेही आंबट होईल आता इकडे एक ट्रिक दाखवतो मी ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे ठीक आहे आता इकडे मी हे दूध घेतो आहे आपल्याला जेवढं दही लावायचं आहे तेवढं दूध घेतो आहे मी हे एवढं दूध घेतलं आहे मी हे जे दही घेतलेलं हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे एक टेबलस्पून दही घेतलेलं विरजणासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे म्हणजे ते त्याच्या गुठळ्या कुठे राहत नाही हे दही मी या दुधामध्ये घालतो आणि हे मिक्स करून घेतो इकडे मी हे दुसरं भांडं घेतलेलं आहे आता या दुसऱ्या भांड्यामध्ये ना थोडंसं वरतून हाईटवरून आपण हे दही असं करायचंय त्यामुळे काय होते की आपलं दही आहे ना दूध ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याला ना असा फेस येतो हा बघा हा फेस येतोय आता तुम्ही म्हणतील की हा फेस आणायचं किंवा हे असं मिक्स करायची काय गरज आहे काही गरज नाही मिळत असंच लावलं तरी पण छान दही लागते पण हा जो फेस आहे ना ह्याच्यामुळे आपल्या दह्याला छान अशी मलई येते आणि घट्टसर असं छान दही होते त्यामुळे आपल्याला हा फेस आणायचा आहे आणि व्यवस्थित दही मिक्सही होते हे बघा हे असं चांगलं तीन ते चार वेळा आपण मस्त हे फेसाळून घ्यायचं आहे दूध मस्त असं आपला हा फेस आलेला आहे आता हे आपण दही लावायला घेऊया तर मंडळी इकडे मी हे मातीचं भांडं वापरलेलं आहे घेतोय आणि हे मातीचं भांडं आपण बाजारात आणून स्वच्छ धुवायचं आतमध्ये घासून घ्यायचं बाहेरून वगैरे आणि एक थोडा वेळ एक ते दोन तास यात पाणी ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित पाणी सगळं अब्झॉर्ब करून घेते हे भांडं जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही कोणत्याही स्टीलचं भांडं किंवा काचेचं भांडंही वापरू शकतात आता हे जे आपण दूध फेसाळून घेतलं होतं ना ते दूध आपण यात टाकणार आहोत हे तुम्ही पाहू शकता तिकडे मस्त असा फेस आलेला आहे वरती आणि आपल्याला हेच पाहिजे होतं ह्याच्यामुळे छान अशी मलई येणार आहे आता मंडळी आपण हे भांड आहे ना गरम ठिकाणी आहे आणि असं झाकून ठेवायचं ह्याच्यावरती तुम्ही एक कॉटनचा कपडाही झाकून ठेवू शकतात किंवा मग तुमच्याकडे जर क्लीन फॉईल असेल ना तर ती क्लीन फॉईल इकडे लावून घ्यायची तेही चालेल हे आता पाच ते सहा तास आपण हे भांड न हलवता असंच एका ठिकाणी गरम उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि मंडळी तुम्हाला दुसरं एक मला सांगायचं होतं की दह्याचं ना जर तुम्ही दिवसा दही लावलं तर ते थंड असते आणि जर तुम्ही रात्री दही लावलं ना तर ते उष्ण असते असं आयुर्वेदामध्ये म्हटलं गेलेलं आहे आता हे दही ना आपण या पद्धतीने एक पाच ते सहा तास ठेवणार आहोत मग आपलं छान असं दही तयार होते हे न हलवता ठेवायचं आपल्याला हलवा हलवी करायची नाही मी ते एकदा दही लावलं की तर मंडळी इकडे एक पाच ते सहा तास मी हे दही छान ठेवलेलं होतं आता आपलं दही लागून तयार असेल आपण एकदा चेक करून घेऊया हो मस्तपैकी असं आपलं दही लागलेलं ला दिसतंय मंडळी तुम्ही बघू शकता छान अशी मलाईची कोटिंग लेअर आलेली आहे वरती आणि बघा किती घट्ट असं दही जमलेलं आहे पाण्याचा जराही भाग नाही मिळत हे बघा छान मस्त आपलं हे मडक्यातलं दही तयार झालेलं आहे आता मंडळी काय करायचं आहे हे दही आहे ना आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मग ते छान सेट होते थंडही होते आणि वरची जी मलई आहे ना तीही मस्तपैकी अशी सेट होऊन जाडी मलई होते या मडक्यातल्या दहीला ना मंडळी एक छान असा हा मातीचा फ्लेवर सारखा असतो गोडही असते हे दही खूप आणि एकदम मस्त रिफ्रेशिंग अशी वेगळी चव असते म्हणून हे मडक्यात लावायचं तुमच्याकडे मडकं नसेल तर स्टीलचं भांडं वापरलं तरी पण तुम्ही सेम प्रोसिजर करा हरकत नाही तुम्हाला जर माझे रेसिपी व्हिडिओज आवडत असतील ना तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते जरूर दाबा आणि त्याच्याच बाजूला घंटीचं आहे तेही दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता मी हे तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडंसं गार करून घेतो हे तर मंडळी हे एक चार तास मी फ्रीजमध्ये छान सेट करायला कर ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मस्त असं दही झालेलं आहे आपलं तयार वरती छान मलईही दिसते आणि हे बघा एकदम घट्ट असं दही छान लागलेलं ला आहे कुठेही पाण्याचा अंश नाही आहे आता मी इकडे का चमचा साह्याने मी तुम्हाला दाखवतो की कि किती छान आणि घट्ट असं आपलं दही लागलं ला आहे ते हे बघा ही छान अशी वरची मलईची लेअर मस्त एकदम जाळीदार आणि छान असं दही दिसतंय बघा या पद्धतीने आपलं हे दही छान तयार झालं तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा